आता बातमी अमरावती मधून आहे. अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांनी आमरण उपोषण सुरू केलंय. काही प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी या ठिकाणी ठिय्या आंदोलन केलं आणि त्यांच्या विरोधात गुन्हाही दाखल करण्यात आलाय. 60 पेक्षा अधिक शेतकऱ्यांवर हे गुन्हे दाखल झालेत. दरम्यान या शेतकऱ्यांच्या उपोषणावर अजूनही सरकारकडून ठोस तोडगा निघालेला नाहीये. हातात कोयता घेऊन दहशत माजवणाऱ्या टोळीला चाप बसवण्यासाठी पुणे पोलीस नवी रणनीती आता आखणार आहेत. पुणे पोलिसांकडून लवकरच टायगर थेरपी राबवण्यात येणार आहे. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आज पोलीस अधिकाऱ्यांची या संदर्भात महत्वाची बैठक बोलावली आहे. काही दिवसांपूर्वी पालकमंत्री अजित पवार यांनी देखील कोयता गँगचा सुपडा साफ करण्याचे संकेत दिले होते. दरम्यान गुन्हेगारांनी जर ऐकलं नाही तर त्यांना थेट टायरमध्ये टाकणार असं वक्तव्य पालकमंत्र्यांनी केलं होतं. त्यामुळे आजच्या या बैठकीत पुणे पोलीस आयुक्त गुन्हेगारांवरील कारवाई संदर्भात मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे.